खळी नोयात तुंदी मोठावर बुल लाली गुलाबाची कधी कुठे कसा तुला सांग भेटू पट पाह तुम्ही एका इशार्याची जाऊ न तूर तू म्हशी सत तू माझा रथे तू भेटू नमस्कार मित्रांनो जयशू राय आपले युट्यूब चॅनल टेकविथ मराठीच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला नेहमीप्रमाणे फुलकडक झालेला आहे आजच्या या व्हिडिओ एडिटिंगमध्ये आपण नवीन सॉन्गवरती स्टेटस बनवलेला आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ पण खूप भारी झालेला आहे तर व्हिडिओला एक लाईक करा आणि मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण मित्रांनो अशा प्रकारच्या नवनवून व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील आणि मित्रांनो हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपण जे काही मटेरियल यूज केले आहे ते मटेरियलला मित्रांनो पासवर्ड दिलेला आहे तो पासवर्ड मित्रांनो तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे यासाठी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला एक लाईक करा तुमचा जराही वेळ निघाला तर आजच्या आपल्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया ओके तर भावानो अशा प्रकारे आपण मोबाईल स्क्रीनवर ते आल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये यायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आल्यानंतर बिटमार्क लिंक आणि शेक इफेक्ट -e लिंक अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायची आहे इम्पोर्ट केल्यानंतर प्रोजेक्ट ऑप्शनवरती यायचं आहे तुम्ही बघू शकता इथं शेक इफेक्ट -e आणि बिटमार्क इथे इम्पोर्ट करून घेतलेला आहे तर सर्वात अगोदर तुम्हाला शेक इफेक्ट दाखवतो तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला एक शेक इफेक्ट आहे तो तुम्हाला दिलेला आहे आजच्या व्हिडिओ एडिटिंगमध्ये आपल्याला फक्त एक शेक इफेक्ट -e यूज करायचा आहे तर बॅक यायचा आहे बॅक आल्यानंतर जो आपला बिटमार्क केलेला प्रोजेक्ट आहे तो इथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर हा जो इथं लोगोगोचा लेअर आहे यावरती टॅप करायचा आहे आणि इथून डिलीट करून टाकायचं आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं आपण ज्या लाल लाइन्स दिलेल्या आहेत त्या आपण इथे बिटमार्क केलेल्या आहेत यानंतर मित्रांनो आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे स्टार्टिंगला आल्यानंतर इथं आपल्याला टेम्पलेट व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे तर प्लस आयकॉन मध्ये जायचा आहे फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक टेम्पलेट व्हिडिओ दिलेला आहे त्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला झूम करून घ्यायचा आहे तर मोन ट्रान्सफॉर्मेशनमध्ये यायचा आणि अशा प्रकारे इथं झूम करायचं आहे झूम केल्यानंतर अॅरोच्या ऑप्शनवरती टॅप करायचा आहे पहिल्या बीटवरती यायचं आहे आणि या टेम्पलेट विडिओचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे कट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं इमोज ॲड करायचा असता स्टार्टिंगला यायचा आहे प्लस आयकॉनमध्ये जायचं आहे फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इमोज दिलेला आहे तो इथं ॲड करून घ्यायचा ॲड केल्यानंतर त्याची साईज कमी करायची आहे आणि मित्रांनो जो आपला डोळ्याचा इमोज आहे तो आपल्याला इथं सेंटरला सेट करून घ्यायचा आहे सेट केल्यानंतर याची पण साईज आपल्या पहिल्या बीटपर्यंत करून घ्यायची आहे यानंतर मित्रांनो इथे जे आपण बीट्स मार्क केलेले आहेत त्या बीटच्यामध्ये आपल्याला इथे इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो जिथं आपला टेम्पलेट व्हिडिओ संपतो त्या बीटवरती यायचं आहे प्लस सायकॉनमध्ये जायचं आहे फोल्डर ओपन करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो जे आपल्या इमेजेस आहेत त्या इथं ॲड करायला स्टार्ट करायचं आहे ॲड केल्यानंतर मित्रांनो या इमेजला तुम्ही बघू शकताय आहे तर थोडीशी वरल्या साईडला ब्लॅक कलरची बॉर्डर आलेली आहे तर मित्रांनो ते घालवण्यासाठी आपल्याला मोयान ट्रान्सफॉर्मेशनमध्ये यायचं आहे आणि त्याला झूम करून घ्यायचं आहे झूम केल्यानंतर ऍरोच्या ऑप्शनवरती टॅप करायचं आहे पुन्हा मित्रांनो या इमेजचा एक्स्ट्रा पार्ट इथून कट करून घ्यायचा आहे कट केल्यानंतर याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला इथं सेकंड इमेज ॲड करायचे करायचे आहे तर मित्रांनो मी इथं सेकंड इमेज ॲड करून दाखवतो पुन्हा या पण इमेजला थोडंसं झूम करायचं आहे आणि मित्रांनो ॲरोच्या ऑप्शन टॅप करून या इमेजचा पण एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला इथं सर्व इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो मी इथं सर्व इमेजेस ॲड करतो आणि तुम्हाला पुन्हा भेटतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं संपूर्ण इमेजेस ऍड करून घेतलेले आहेत व्यवस्थितरित्या यानंतर मित्रांनो आपल्याला या इमेजेसला शेक इफेक्ट द्यायचा आहे तर पुन्हा आपल्याला बॅक यायचा आहे बॅक आल्यानंतर जो आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तो इथं ओपन करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण सेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर जो आपला शेक इफेक्ट दिलेला इमेज आहे यावरती टॅप करायचा आहे इफेक्ट मध्ये जाऊन थ्रू डॉट मध्ये जाऊन कॉपी इफेक्ट करायचा आहे पुन्हा बॅक यायचा आहे बॅक आल्यानंतर जो आपला बिटमार्क केलेला प्रोजेक्ट आहे तो इथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन केल्यानंतर मित्रांनो ऑप्शन ऑप्शनवरती टॅप करायचा आहे जिथं आपल्या इमेजेस ऍड केलेल्या आहेत त्या बिट यायचं आहे बीट, बीट आल्यानंतर मित्रांनो ज्या पहिल्या स्टार्टिंगच्या चार इमेजेस आहेत त्या इमेजेस वरती आपल्याला शेक इफेक्ट द्यायचा नाही त्यानंतर मित्रांनो जी आपली पाचवी इमेज आहे त्या पाचव्या इमेजवर टॅप करायचा आहे इफेक्ट मध्ये जाऊन थ्री डॉट मध्ये जाऊन इथं पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो याच प्रमाणे आपल्याला सर्व इमेजेसवरती हा शेक इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो याचप्रमाणे आपल्याला सर्व इमेजेस वरती शेक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे फक्त मित्रांनो ज्या स्टार्टिंगच्या चार इमेजेस आहेत त्यावरती आपल्याला कुठलाही शेक इफेक्ट द्यायचा नाही मित्रांनो पुन्हा त्यानंतरच्या ज्या इमेजेस आहेत त्यावरती पूर्ण इमेजेस वरती हा शेक इफेक्ट इथे पेस्ट करून घ्यायचा आहे मित्रांनो मी सर्व इमेजेस वरती शेक इफेक्ट पेस्ट करून घेतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सर्व इमेजेस वरती शेक इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे मित्रांनो ध्यानात ठेवा पहिल्या ज्या चार इमेजेस आहेत त्या इमेजेसला आपल्याला शेक इफेक्ट द्यायचा नाही यानंतर मित्रांनो आपल्याला आपण जिथून इमेजेस ऍड केलेले आहे तिथे यायचं आहे प्लस आयकॉन मध्ये जायचं आहे फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं एक अशा प्रकारचा ब्लॅक शॅडो दिलेला आहे तो इथे ॲड करायचा आहे ॲड केल्यानंतर व्हिडिओच्या एंड पर्यंत त्याची साईज करून घ्यायची आहे आणि मित्रांनो मोहन ट्रान्सफॉर्मेशन मध्ये आहे अशा प्रकारे त्याला खाल्ल्या साईडला घ्यायचा आहे आणि त्याला झूम करायचं आहे आपण इथं झूम करून सेट करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला जिथून आपण शॅडोचा इफेक्ट ॲड केलेला आहे तिथे यायचं आहे इथं आल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं टेक्स पेंज ॲड करून घ्यायचा आहे तर फोल्डर ओपन करायचा क्वीन नावाची अशा प्रकारची एक तुम्हाला टेक्स्ट पेंजी दिलेली आहे त्या सा त्याची साईज आपल्याला लहान करायची आहे मोहन ट्रान्सफॉर्मेशन मध्ये यायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे इथं खाल्ल्या साइडला सेट करून घ्यायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण सेट केल्यानंतर याची पण साईज आपल्या व्हिडीओच्या एंड पर्यंत करून घ्यायची आहे यानंतर मित्रांनो आपल्याला इथं स्नोचा स्नो इफेक्टचा व्हिडिओ ॲड करायचा आहे तर पुन्हा मित्रांनो आपल्याला जिथून आपण इमेजेस ऍड केलेला आहे तिथे यायचं आहे पुन्हा मित्रांनो प्लस आयकॉनमध्ये जायचं आहे फोल्डर ओपन करायचं आहे फोल्डर ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक इफेक्ट दिलेला आहे तो इथं ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर मित्रांनो याला आपल्याला रोटेट करून घ्यायचं आहे तर मोहन ट्रान्सफॉर्मेशनमध्ये यायचं आहे रोटेटच्या ऑप्शनवरती यायचं आहे अशा प्रकारे इकडं नाईन्टी डिग्रीला रोटेट करायचं आहे पुन्हा थ्री डॉटमध्ये जायचं आहे फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि यानंतर मित्रांनो आपल्याला बेंडिंग आणि कॅपॅसिटीमध्ये यायचा आहे लाईटनमध्ये यायचा आणि स्क्रीन करून घ्यायचं आहे म्हणून अशा प्रकारे आपण इथं स्नोचा इफेक्ट ॲड करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला व्हिडिओच्या एंडला यायचा आहे एंडला एंड आल्यानंतर इथं जो आपली लास्ट बीट आहे त्या बीटवर ते यायचा आहे स्नोच्या इफेक्टवर टॅप करून या व्हिडिओचा एक्स्ट्रा पार्ट इथून कट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपला पूर्ण व्हिडिओ तयार झालेला आहे यानंतर मित्रांनो आपल्याला इथं लोगो ॲड करून घ्यायचा आहे तर प्लस आयकॉन मध्ये जायचं आहे आपला जो फोल्डर आहे ते फोल्डर ओपन करून घ्यायचा आहे फोल्डर ओपन केल्यानंतर आपला जो लोगो आहे तो इथं ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्यानंतर याची साईज आपल्याला मोहन ट्रान्सफॉर्मेशन मध्ये यायचा साईज लहान करायची आहे लहान केल्यानंतर आपल्याला इथं खाल्ल्या साईडला इथे सेट करून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओच्या एंड पर्यंत लोगोची साईज करून घ्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इथं लोगो पण ऍड करून घेतलेला आहे यानंतर थोडस आपल्याला त्या लोगोला खाल्ल्या साईडला इथे सेट करून घ्यावं लागेल मित्रांनो अशा प्रकारे आपण लोगो सेट करून घेतल्यानंतर आपल्याला हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे तर वरल्या साईडला जो शेअरचं ऑप्शन आहे यावरती टॅप करायचा आहे एक्सपोर्ट ऑप्शनवरती टॅप करून आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ एडिटिंगसाठी आपला यूट्यूब चॅनल टिक विथ मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा तर पुन्हा भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत